अकॅडमीचं एम पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या एम पी एस सी राज्यसेवा अंतिम परीक्षेतून कोल्हापूर जिल्ह्यातून 7 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या 4 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली आहे. अंतिम निकालामध्ये घोडावत अकॅडमीच्या अपर्णा जयसिंग यादव, निगवे धुमाला, तालुका करवीर यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. ही EWS महिला प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. अपर्णाला संपूर्ण मार्गदर्शन संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचं लाभलं. पूजा संजय अवघडे हिची नायब तहसीलदारपदी निवड झाली असून तिनं अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. ती मूळची राजारामपुरी कोल्हापूर येथील आहे. म्हाळुंगे तालुका करवीर गावचा विश्वजीत जालंधर गाताडे याची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलं. हळदी तालुका करवीर येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक यांची भूमी अभिलेख उपाधीक्षकपदी निवड झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर SGIAS कोल्हापूर ब्रँचमध्ये एक जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अपर्णा यादव हिने SGIAS पूर्व मुख्य व मुलाखत असं मार्गदर्शन मिळालं, तर विश्वजीत, ऐश्वर्या व पूजा तिघांनी SGIAS कडून मुलाखतीसाठी मार्गदर्शन घेतलं होतं. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना SGIAS विश्वस्त मान्य विनायक भोसले सर, डायरेक्टर विराट गिरी, कोल्हापूर ब्रँचचे प्रमुख अक्षय पाटील, अमोल पाटील, सचिन सिलवन, सूर्यकांत कांबळे, भरत साबळे सर तसेच इतर सर्वांचं सहकार्य लाभलं. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.